माझं नाव रेश्मा दीपेश दुरी आहे. मी राहणार नायगाव आहे आणि माझा लग्न झाल्यानंतर फर्स्ट आम्हाला म्हणजे बेबी हवा होता. बट मला डॉक्टरांनी एकाने सांगितलं की बेबी तुम्हाला होणार चान्सेस नाही आहेत, फायब्रेट आहेत, मला सर्जरी करायला लागेल. बट मी मेडिकल फील्डमध्ये असल्याने मी भीती घाबरलेली. सो मी ती एकदम तिकडची ट्रीटमेंट सोडली. आणि कुठे घेत होता ती ट्रीटमेंट? नायगावलाच. आमच्या इकडे कुठला मुकेश पाटील डॉक्टर म्हणून आहे, डॉक्टर मुकेश पाटील, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होती. त्यांनी फर्स्ट इंटर बोलतात ना, फर्स्ट इम्प्रेशन आणि लास्ट इम्प्रेशन तसं करून टाकलेलं की होणार नाही, नाहीच होणार. सो आणि त्यांनी सर्जरी सांगितलं तर त्याच्याने अजूनच आम्ही घाबरून गेले. ते सोडूनच दिलं मी. आणि ते सोडल्यानंतर मी माझ्या जॉबला पुन्हा आली. आणि मी मेडिकल फील्डमध्ये असताना मला आमच्या इकडे डॉक्टर सुषमा म्हणून आहे, नेफ्रोलॉजीच्या इकडे जॉबला आहेत त्या डॉक्टर सुषमा, त्यांनी मला इकडचा ॲड्रेस दिला. मी येऊन इकडचा हे घेऊन गेली, अपॉइंटमेंट घेऊन गेली. वन वीक नंतर मी फर्स्ट जेव्हा इकडची सर्व डॉक्टरांनी जेव्हा मला सांगितलं की काय कसं असणार कुठे, तेव्हा त्यांना मी सांगितलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टरांनी मला पूर्ण तो प्रॉब्लेम गाईड केला की कुठे काय करायचं आणि कुठे काय नाही करायचं, तुला कुठे कितपर्यंत आहे. फर्स्ट माझा IUI झाला, सर्व पहिला टेस्ट झाले. टेस्टमध्ये मला माहीत पडलं मिस्टरांचे आणि माझे टेस्ट झाले. त्या टेस्टमध्ये माझे रिपोर्ट लो होते, मिस्टरांचे चांगले होते. त्या रिपोर्ट्समध्ये मला माहीत पडलं की सर फर्स्ट IUI डॉक्टर बोलले की करून बघूया. फर्स्ट IUI केला, त्याच्यामध्ये फर्स्ट IUI फेल गेला आफ्टर 40 डेजमध्ये. तेव्हा आम्ही लॅप्रोस्कोपी केली. लॅप्रोस्कोपीमध्ये आम्हाला माहिती पडली की माझे ट्यूब्स दोन्ही क्लोज आहेत. आणि मग डॉक्टरांनी जी मेडिसिन्स पण सर्व स्टार्ट केलं. आफ्टर लॅप्रोस्कोपीनंतर मी 1 मंथनंतर IVFची हे ट्रीटमेंट घेतली. आफ्टर IVFमध्ये माझी डॉक्टर्स इवन सर्व सिस्टरने मला एवढं कोऑपरेट केलं की कसं काय करायचं आणि कुठे काय कितपर्यंत राहायचं, त्यांचं गाईड आणि डॉक्टरांवरती सिस्टरवरती ठेवलेला एक ट्रस्ट, हा सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमचं टायमिंग वगैरे तुमचं ऍडजस्ट केलं गेलं का त्या दरम्यान? हो, आमचं मेन म्हणजे सर्वात मी जॉबला होती, मला जॉबवरून येणं आणि त्याच्यामध्ये सर्व ट्रीटमेंट घेणं खूप मुश्किल होतं. म्हणजे आम्ही रात्री 12 वाजता गेले, दुपारी 1 वाजता, म्हणजे आमची वेळ बघूनच आम्ही यायचे. त्याच्यानुसार आम्हाला पुढे द्यायचे नव्हते. म्हणजे मला पण माझा जॉब हँडल करायचा होता, इवन ह्यांचं पण हे होतं. सो आम्हाला हँडल करून टायमिंग पण सरांनी मला भरपूर ऍडजस्ट केलं. हे IVFने राहिलं तुम्हाला फर्स्ट? हो, फर्स्ट IVFने राहिलेलं. बरं, मग आता कसं वाटतंय तुम्हाला? एकदम जेव्हा मी बेबीला बघितलं ना, ते एवढे म्हणजे मेडिसिन खाल्लेले, इंजेक्शन खाल्ले, सर्व काही विसरून गेलेले. बरं, पुढच्या म्हणजे पुढचे जे ट्रीटमेंट घेणारे पेशंट आहेत त्यांना तुम्हाला काही ऍडवाइस करायचंय का? फर्स्ट ऍडवाइस करणार की तुम्ही डॉक्टरांकडे येतात, फर्स्ट डॉक्टरांना ते ट्रस्ट ठेवायचा. तुम्हाला जे गाईडलाईन करतात ते तुम्ही म्हणजे फॉलो करा. तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे दुसऱ्या डॉक्टरांकडे, दुसरे सांगतात म्हणतो तुम्ही दुसऱ्याकडे, नाहीतर तुम्ही ट्रीटमेंट घेऊ नका. करायचं असेल तर डॉक्टरांनी ते एक विश्वास ठेवून करा, नाहीतर ट्रीटमेंट घेऊ नका. पहिली गोष्ट, कारण की विश्वास हा सर्वात मोठी आहे, नाहीतर तुमचं काहीच सक्सेस नाही होणार. कारण की दुसरे बोलतात हे असं नाही करायचं, तसं नाही करायचं, असं नाही करायचं. सांगणारे भरपूर असतात पण आपल्या डॉक्टर काय बोलतात काय नाही त्याच्यावरती आपलं असतं. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम.